नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठी या यूट्यूब चॅनलवर. इथे आपण पाहत असतो अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणाऱ्या आणि तेवढ्याच चवदार रेसिपी. आज आपण इथे खास नॉनव्हेज प्रेमींसाठी दोन भन्नाट चवीच्या अशा रेसिपी पाहणार आहोत. आज आपण इथे बनवलं आहे गावरान पद्धतीने गावरान कोंबड्याचा मस्त झणझणीत भन्नाट चवीचा असा रस्सा. त्याचबरोबर आपण इथे गावरान पद्धतीने सुक्का कोंबडाही बनवला आहे, तोही अतिशय चवदार लागतो. चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण इथे दोन गावरान कोंबडे घेतले आहेत. एका कोंबड्याचा आपण रस्सा बनवणार आहोत आणि एका कोंबड्याचं आपण सुक्कं बनवणार आहोत. चिकन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हळद आणि चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला याचं आळणी सूप काढायचं असेल तर मीठ आणि हळदीबरोबरच तुम्ही आलं लसूण पेस्टही वापरू शकता. इथे हे चिकन आपण कुकरमध्ये न शिजवता पातेल्यामध्ये शिजवलं आहे. त्यासाठी फोडणीसाठी इथे आपण 1 चमचा तेल घातलं आहे, कारण मसाला भाजताना किंवा परत मसाला परततानाही तेल वापरायचं असतं. त्यामुळे फोडणीसाठी इथे आपण अगदी कमी तेल वापरलं आहे. आणि 1 कांदा मीडियम साईजचा बारीक कापून घेतला आहे. छान खरपूस भाजल्यानंतर त्याच्यामध्ये चिकन घालून घ्यायचं आहे आणि परतून झाकण ठेवून घ्यायचं आहे. आपण रस्सा ज्या चिकनचा बनवायचा आहे ते वेगळ्या पातेल्यामध्ये आणि सुक्कं चिकन बनवणार आहोत ते वेगळ्या पातेल्यामध्ये शिजवणार आहोत. या पद्धतीने कांद्यामध्ये चिकन आपल्याला 4 ते 5 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 1 तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे. मंदाचेवर याला वाफ येऊ द्यायची आहे. तोपर्यंत आपण दुसरं चिकनही शिजवून घेऊया. इथे याचाही कांदा छान परतला गेला आहे. आता याच्यामध्ये चिकन घालायचं आहे. हेही आपल्याला 5 मिनिटांसाठी चांगलं परतून घ्यायचं आहे एकत्र. हे चिकन आपण सुक्कं बनवणार आहोत. परतल्यानंतर याच्यावरही झाकण ठेवायचं आहे आणि 1/2 तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे. हे आपण सुक्कं बनवणार आहोत त्यामुळे याला आळणी पाणी जादा करायचं नाही आहे. थोडंसं अंगाबरोबर शिजण्यापुरतंच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इकडे जे चिकन आपण रस्सा बनवणार आहोत त्यावर ठेवलेलं पाणीही चांगलं गरम झालं आहे. आता ते आतमध्ये ओतून घ्यायचं आहे. पुन्हा झाकण ठेवून त्याच्यामध्ये 1/2 तांब्या पाणी घालून घ्यायचं आहे. इकडे हेही चिकनचं पाणीवरचं छान गरम झालं आहे, तेही ओतून घ्यायचं आहे. गावरान चिकन पटकन शिजत नाही, ते शिजण्यासाठी साधारणतः 1 तास लागतोच. तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करूया. मसाला बनवण्यासाठी इथे आपण घेतले आहेत 4 मोठे कांदे, खोबऱ्याची 1/2 वाटी घेतली आहे, त्यातलं थोडंसंच खोबरं काढलं आहे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. प्रथम आपल्याला कांद्याला या पद्धतीने काप देऊन गॅसवरती हे कांदे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. या पद्धतीने जाळी ठेवायची आहे. त्याच्यावर कांदे आणि टोमॅटो हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मध्ये आधे आलटी पलटी करून आपल्याला 10 मिनिट तरी लागतात हे कांदे भाजून घेण्यासाठी. तुमच्याकडे जर चूल असेल तर उत्तमच, चुलीमध्ये हे तुम्ही भाजू शकता. आपल्याला 1-10 मिनिट मंद आचेवर उलट पलट करून या पद्धतीने कांदा आणि टोमॅटो छान भाजून घ्यायचं आहे. नंतर कांदा आणि टोमॅटो काढून घेऊया आणि आता याच्यावर खोबरं आणि 4 हिरव्या मिरच्या घेतलेत, त्याही आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे, त्यामुळे आतपर्यंत खोबरंही चांगलं भाजलं जातं आणि कांदाही आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो. खोबरं लवकर भाजतं त्यामुळे आपल्याला ते सतत उलटपलट करून छान भाजून घ्यायचं आहे. इथे आपलं खोबरंही व्यवस्थित भाजलं गेलं, गॅस बंद करून आता हे थंड करून घेऊया. खोबरं कांदा थंड झाल्यानंतर या पद्धतीने कांदाही बारीक कापून घ्यायचा आहे, टोमॅटो कापायचं आहे आणि खोबरंही आपल्याला एकदम पातळ बारीक कापून घ्यायचं आहे. इथे हे गावरान चिकन आपण गावरान पद्धतीनेच बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण 1 मोठा चमचा घेतले आहेत फुटाणे, किंवा फुटाण्याची डाळ असेल तर घ्यायची आहे. 1 चमचा तीळ आणि 1/2 चमचा जिरे घेतले आहेत. थोडा खडा मसाला घेतला आहे, याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. मसाला बनवताना प्रथम आपण फुटाणे, तीळ आणि जिरे आणि जो खडा मसाला घेतला आहे तो मंदाचेवर कोरडाच भाजून घेऊया. इथे आपण लोखंडी कढई वापरली आहे. तुमच्याकडे असेल तर आवर्जून लोखंडी कढईचाच वापर करा. हे मंदाचेवर आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे, नंतर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे गॅसवर खोबरं, टोमॅटो, कांदा भाजून घेतला होता आणि मिरची, ती बारीक कापून घ्यायची आहे. आणि तेलामध्ये आता मंदाचेवर 5 मिनिटांसाठी आपल्याला पुन्हा हे एकत्र चांगलं परतून घ्यायचं आहे. जेव्हा हे कांदा, खोबरं आपण चुलीमध्ये निखाऱ्यावर भाजतो तेव्हा ते आतपर्यंत व्यवस्थित भाजलं जातं, परंतु गॅसवर ते एवढं भाजलं जात नाही. म्हणून तेल टाकून आपण हे तेलावर पुन्हा थोडंसं भाजून घेणार आहोत आणि थोडं थंड होऊ द्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला आपल्याला हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं आहे.
यातील अर्ध्यापेक्षा कमी मसाला आपण सुक्कं बनवण्यासाठी वापरणार आहोत, तेवढाच आपल्याला काढून घ्यायचं आहे. राहिलेल्या मसाल्यामध्ये पाणी घालून आपल्याला पुन्हा तो एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे. जेवढा मसाला बारीक वाटला जाईल तेवढी भाजीची चव छान लागते. इथे आपला मसाला बनवून तयार आहे आणि इकडे आपलं चिकनही छान शिजलं आहे. जर कोंबडे जास्त दिवसांचे असतील तर शिजण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो, परंतु जर कोवळे कोंबडे असतील तर पटकन शिजले जातात, साधारणतः 1 तास लागतो. तुम्हाला लवकर हवं असेल तर तुम्ही कुकरलाही शिजवू शकता, परंतु त्याची एवढी चव लागत नाही जेवढी आपण पातेल्यात शिजवतो त्याची लागते. त्यामुळे रस्सा जर चवदार हवा असेल तर चिकन पातेल्यामध्ये शिजवायचं. मसाला तयार आहे, आता आपण प्रथम चिकन रस्सा बनवूया. त्यासाठी आपण 30 लोखंडी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 7 ते 8 चमचे तेल घालून घ्यायचं आहे आणि आपण जो एकदम बारीक वाटून मसाला घेतला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. मसाला आपण अगोदर छान भाजून घेतलेला आहे, त्यामुळे इथे आपल्याला परत तो जास्त भाजण्याची गरज नाही आहे. थोडंसं साईडने तेल सुटायला लागलं की आपल्याला याच्यामध्ये घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे. इथे आपण कोणताही बाकीचा गरम मसाला विकतचा वापरलेला नाही आहे, थोडेसे खडे मसाले वापरलेत आणि इथे आपण घरगुती काळं तिखटच वापरणार आहोत. याने भाजीला अप्रतिम अशी चव येते. मसाला थोडा परतला की याच्यामध्ये घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा 1 मिनिटभर परतायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये चिकनचं शिजलेलं आळणी पाणी घालायचं आहे आणि 2 मिनटं एकत्र चांगलं पुन्हा परतून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मसाला परतल्यानंतर हे आळणी पाणीच घालायचं आहे, त्यानेही भाजीला अजूनच छान चव येते. हे एकत्र उकळल्यानंतर आता आपल्याला हे चिकनमध्ये ओतून घ्यायचं आहे. या पद्धतीने हा सर्व मसाला रश्श्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. जर 1 किलोचा कोंबडा असेल तर तुम्ही साधारणतः 1.5 ते 2 लिटर त्याचा रस्सा बनवू शकता. मसाला घातल्यानंतर आपल्याला हे एकत्र चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि नंतर बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायचे. इथे आपल्याला हा रस्सा जास्त मसालेदार घट्ट न बनवता एकदम पातळ बनवायचा आहे, तेव्हाच आपल्याला फक्त मसाल्याची चव न लागता छान कोंबड्याची चव लागते. अशा प्रकारे आपला झणझणीत अतिशय भन्नाट चवीचा गावरान कोंबड्याचा रस्सा खाण्यासाठी तयार आहे. आता आपण सुक्क चिकन बनवूया. सुक्क चिकन बनवण्यासाठी आपण थोडासा जाडसर वाटलेला मसाला बाजूला काढला होता तो वापरणार आहे. इथे कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल घेतले, तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे आणि मंदाचेवर परतून घ्यायचा आहे. इथे हा मसाला आपण अगोदरही चांगला भाजून घेतला होता, त्यामुळे नंतर जास्त भाजण्याची गरज नाही आहे. आणि इथे रस्सा चिकन बनवताना आपण कोणताच बाहेरचा गरम मसाला वापरला नाही आहे, परंतु सुक्कं बनवताना आपण 1 चमचा चिकन मसाला वापरणार आहोत. या पद्धतीने मसाला छान भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 मोठे चमचे घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं, 1 चमचा चिकन मसाला आणि पुन्हा चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि आता याच्यामध्ये शिजलेला कोंबडा घालून घ्यायचा आहे. हा कोंबडा शिजवताना आपण याला आळणी रस्सा जास्त बनवला नव्हता, अंगाबरोबर पाण्यातच हा शिजवलेला, तो आता याच्यामध्ये ओतून घेऊया. याच्यामध्ये थोडंसंच पाणी आहे, तेही आपल्याला आटवून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही तो आटवू शकता, किंवा एकदम सुक्का बनवायचा असेल तर हे सर्व पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे. या पद्धतीने सर्व रस्सा आटवून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं गावरान पद्धतीने गावरान कोंबड्याचं रस्सा आणि सुक्कं चिकन खाण्यासाठी तयार आहे. इथंही आपण रस्सा आणि सुक्कं चिकन अगदी गावरान पद्धतीनेच बनवलं आहे, त्यामुळे अतिशय भन्नाट अशी चव लागते. या मसाल्यामध्ये तुम्ही मटणही बनवू शकता. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका.